फोनू बेठेकर यांनी चमकावले रामटेकचे नाव। खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत नागपूर येथे 21 जानेवारीला मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेत रामटेक येथील खेळाडू फोनू बेठेकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत रामटेकचे नाव चमकावले आहे। श्रीराम संस्थेद्वारा संचालित रामटेक येथील ताई गोडवलकर महाविद्यालयातील कर्मचारी फोनू बेठेकर यांनी नागपूर येथील खासदार क्रीडा महोत्सवात चमकदार कामगिरी करीत 5 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला। लांब उडी स्पर्धेतही त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 3रा क्रमांक पटकावला। यामुळे महोत्सवात सोनू यांना 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदकाने गौरविण्यात आले आहे। सोनू यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुक वर्षवले जात आहे। विशेष म्हणजे सोनू यांनी 100 मीटर स्पर्धेत साधे बूट घालून आपले वर्चस्व गाजवले। सोनू बेठेकर हे एक राष्ट्रीय खेळाडू असून रामटेक येथे व्हॉलीबॉलच्या खेळाडूंना ते मागील 8 वर्षापासून निःशुल्क प्रशिक्षण देत आहेत। सकाळी उठल्यापासून ते खेळाच्या बाबतीत कठोर परिश्रम घेतात। सोनू बेठेकर यांची खेळाप्रती समर्पकता आणि खेळाडूंना निःशुल्क प्रशिक्षण देऊन ते पार पाडत असलेली समाजाभिमुखता निश्चितच वाखाणण्याजोगी असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत।